पिझ्झा पाण्याला 10 गाडीत घालतोय. आम्ही पुण्याचे पुण्याचे आता इतकं जर थोडी न्यायचे असंच हलक्यात चालायचं हलक्यात चालायचं हलक्यात घेतलं राव. टीचर तुम्हाला माहित आहे का रावण खूप वाईट होता पण त्याने फोटोसाठी फुलं कधीच तोडली नाही. बरं दोघं पण गणिताचे मास्तर आहेत. अरे दाद्या किती वेळ आहे तुझं काम? दिवसभर. चल की राव कुठं तर बाहेर फिरून येऊ बोर होईल. आता कुठे बेस्ट आहे जवळ पण आहे आणि होऊन पण येत. चल चल डायरेक्ट ठेवलाच बॅग मध्येच लगेच नाही काय गेली माझी लाईट गेली. आता प्रकारे आपलं ठरलंय सिंहगडला जायचं तर आज संतोष आल्याच्या खुशीत आईने मस्त पैकी पुरणपोळीचा बेत केलाय. फोन मधली मेमरी रिकामी करतोय लॅपटॉपला लावलं याच्यातली जागा करतोय आणि आता आपण रेडी होतोय सिंहगडला जाण्यासाठी. सिंहगड जायचा क्षण म्हणजे उत्साहाचा सण उत्साह आणि त्या सणाच्या निमित्ताने आज पुरणपोळी आहे आईच्या. येस असा अचानक भयानक ट्रेक झाला आपला. चला रेडी आहे ट्रेकच्या कपड्यात आहे वर्क फ्रॉम होमची बॅग पाठीवर आहे बंजारण रेडी आहे संतोष पण रेडी आहे. चला भेटू आता सिंहगडला. पुण्याच्या बाहेर पडत वारजेवरून आपण राईट टर्न मारला आणि खडकवासला क्रॉस करून डोंजे मधून आता इथे येऊन थांबलोय. इथून दोन वाटा जातात एक जे डायरेक्ट वरची जी पार्किंग आहे सिंहगडची तर तिथं जाण्यासाठी बाय रोड इकडून जाऊ शकतो आपण आणि तुम्हाला ट्रेक करत जायचं असेल तर सरळ जायचं तिकडं सिंहगड पायथा आहे तर आपण पायथ्यावरून ट्रेक करत जाणार आहेत तर आता ट्रेकिंगचा अनुभव लवकरच स्टार्ट होणार आहे. सिंहगड पायथ्याला आलोय गाडी पार्क केली आणि लागलीच आपल्याला आता ट्रेक स्टार्ट करायचंय. पुन्हा तानाचं काय कुठून आलं काय माहिती सुचलंय. चला तर ट्रेक चालू झालाय. सध्या तरी झाडायच सावली आहे ठीक आहे. बरं तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आपल्याला कोणीतरी पुढून ट्रेक मधून जॉईन होणार आहे तर बघूया ते पुढे गेलेत. खूप मोठे सेलिब्रिटी आहेत बघू. नमस्कार नमस्कार बिग फॅन. मॅडम नमस्कार. से हाय. इधर कैसे झोपायची जागा आहे का? आस्वाद घ्यावा चांगल्या जागेचा. शेणाने चारवलेल्या चांगल्या जागेचा आस्वाद घ्यावा. चला लीड कर आता. आमच्या लीडर आहेत आजच्या ट्रिपचे. संतोष 50 रुपयाची सेल्फी स्टिक किती पर्यंत घ्यावा माणसानी? 50 रुपयाची तू काय करून 60-70 रुपये 60-70, 10-20 रुपये वाढून घेशील ना. आम्ही 350 ला घेतो. इतकं दिलदार. किती पटेल माझं 350 ला घेतो. बरं दोघं पण गणिताचे मास्तर आहेत. पंचवीस% स्ट्रिक झालाय. लकीली ऊन नाहीये. आकाशात ढग साचलेत तर सावली भेटतीये. तर ठीक ठीक आहे. नॉर्मल नॉर्मल ट्रेक चाललंय. मग बरंच बाकी यार. 25% झालंय आता. म्हणतात ना सिंहगड सोपा आहे कधी या इकडून तर तुम्हाला कळेल की सिंहगड काय आहे. चला पुश करू स्वतःला.
हा हे ट्रेक कस करतात हाडाचे ट्रेकर फर्स्ट एवर टाइम मी झाले तुमच्यामुळे फक्त काही कारण असतं हाड दिसून येत बसले चला बरच आणखीन पुण्याचे का तुम्ही पुण्याचे बर तर आपल्याला पुण्याचे काका भेटलेत फॅमिली सोबत आलेत आम्ही लातूरचे लातूर सोलापूर बार्शी वी आर इंडियन्स बर तुला माहिती होतं तू स्वतःसाठी का नाही आणली स्वतःसाठी का नाही आणली आता इतकं जर थोडी न्यायचं असंच हलक्यात चालायचं हलक्यात चालायचं हलक्यात घेतलं राव ट्रेकिंग कर बर तुम्हाला कसं वाटतंय आज गर्दी नाही काहीच नाही सिंहगड असा रिकामा क्वचितच भेटतो कारण की गर्दी नसेल ना त्यावेळेस आपण आपल्याला फक्त श्वासांचा आवाज येतो आपल्या स्वतःच्या त्याच्यानंतर पक्ष्यांचा फुलांचा आणि मुळात ना आता ठीक आहे मी मॅरिड आहे म्हणून ठीक आहे बाबा गर्दी असली की ना त्या हिरवळीपेक्षा त्या हिरवळीकडे जास्त लक्ष देतं लोकांचं ऑन पॉइंट बोल की टीचर तुम्हाला माहिती आहे का रावण खूप वाईट होता पण त्याने फोटोसाठी फुलं कधीच तोडले नाही काय काय आमच्या प्रमाण नको तुमच्या प्रमाण चांगलं करून द्या तुमच्या प्रमाण एवढं करा एवढं चांगलं करून द्या 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 तीन द्या काय लिंबू पाणी लिंबूबाई आपला पहिला ब्रेक आहे काकाने लिंबू सरबत बनवून दिलाय घेतलाय मस्त आहे मस्त झालंय काका हो मस्त झालंय भारी किती वेळ लागला अजून अर्धा पाऊन तासात अर्धा पाऊन तासात वळ गर्दी नाही वाटत आज काय झालं तुमच्यासारखे ट्रॅकर पण ते आता ह्याच पेपरला ह्याला लिहित नाही त्याचे माणूस कमी आहे शनिवार रविवारी बंदच करतील काय बंद करते तो बंद आता येते न्यूज येते अहो हे तसंच आता चालणार असत काय बरोबर आहे का नाही बरोबर चला येतो कोणी ऐकत नाही परत येताना भेटू या या बरे का लोक आता जो म्हणत नाही सोडू पाहिजे तुम्हाला आता काय करतात राज्याकरिता नरवीरांनी जिथे रक्त सांडले तिथेच तुम्ही कचरा टाकणार का स्वच्छता राखा स्वाभिमान जपा बघा मित्रांनो तर अजिबात कुठल्याही ट्रेक मध्ये जाताना कचरा करायचा नाहीये आणि जमलं तर गडावरचा कचरा आपण खाली आणायचा आहे तर स्वच्छ ठेवायचे आपली गड किल्ले आपला इतिहास आपणच जपायचा आहे अरे टमाटर वा कसे आहेत बघू खाऊन बघू तुम्हाला पण भेटले किती वा बोर भरपूर सारे टमाटर परत फोटो रावण खूप वाईट होता पण फोटोसाठी टमाटर नाही तोडले त्यांनी टीचर टीचर तुम्हाला माहित आहे ना पुण्यात दोन ते चार काय असतं हे असतं हे दोन ते चार आहे की नाही बरोबर आहे की नाही सॉरी तू झोप 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 बाय बाय चला 80% ट्रॅक झालाय 12:30 घरून निघालतो त्यावेळेस लॅपटॉप बंद केलेला आता अजून बंद आहे माहित नाही किती मेल्स आलेत किती टीम्सवरती मेसेज पडलेत कोणाला काय रिप्लाय द्यायचं आहे आता वर गेल्यावर नेटवर्क आल्यावर थोडा वेळ लॅपटॉप उघडून बसणार आहे आणि आपला वर्क फ्रॉम होम रेझ्युम करणार आहे चला थोडंसं राहिले होईल लवकर बाहुबली आणि मै
ये कौन है? अमृत बाहुबली। चला अशा प्रकारे आपण आपला ट्रेक ऑलमोस्ट कम्प्लीट झालाय, म्हणजे आपण वरती आलोय, पायथ्यापासून ट्रेक करत आलोय। जे मी डोंजेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ना की वाहन मार्ग आहे, तर हा गाडी रस्ता आहे, तर या घाटातून आपल्याला वर येता येतं। आपण ट्रेक करत आलोय, तर इथून आता वर चढायचं, इकडे पहिला पुणे दरवाजा आहे, चला पाहू पुढे। तर हा आपण ट्रेक करून वर आल्यानंतर पहिला दरवाजा लागतो, तो पुणे दरवाजा आहे। तर असे तीन दरवाजे आहेत पुणे दरवाजे, क्रमांक 1, 2 आणि 3। तर तिन्ही पार करून मग आपण वरती जातो बालेकिल्ल्यावरती। तर एक एक पार करत आपल्याला द्यायचे आता, तर दरवाजे वगैरे दाखवून कारण एकदम मस्त दिसतंय। आता इथून पुंजावल्यांचा खेळ दिसतोय, खडक वासला धरण दिसतोय, पुणे ती नांदेड सिटी दिसतेय। ट्रेक मार्गावर कोण नव्हतं, पण वरती बरीच गर्दी आहे, बरेच लोक आलेत, बहुतेक वाहनाने आले असतील। तर डायरेक्ट गाडी वरपर्यंत तिथे पार्किंग पर्यंत, पार्किंग मध्ये गाड्या लावून मग लोक वरती येतात। तर तिची गर्दी वर्किंग डे असूनही बऱ्याच प्रमाणात लोक आलेले आहेत। तर आता पुणे दरवाजा क्रमांक 1 मधून चढून दुसरा दरवाजा पार करून आपण आलोय। तर आता सध्या आपण जो तिसरा दरवाजा आहे पुणे क्रमांक 3, तर तिथे आलेलो आहे। तर इथं आल्यानंतर आपल्याला काही गोष्टी दिसतात की वर ज्यावेळेस बघतो आपण, तर फक्त दरवाजा नसून वरती शिल्प पण आहेत, तर या प्रत्येक शिल्पाचा एक अर्थ आहे। ठीक आहे, तर त्याचबरोबर या साईडला बघितलं ना आपण, या साईडला बघितलं ना वरती शरब शिल्प आहे। थोडस पुढे चालून आलं की आपल्याला उजव्या बाजूला तोफखाना दिसतो, तर याच्यात तोफ वगैरे असायच्या, तर त्या त्या बाजूला डागलेल्या असायच्या, जेणेकरून तिकडे लक्ष ठेवता यावं। आणि समजा शत्रू तिकडून चढतोय तर त्याच्यावरती तोफ्याचा मारा करता यावा, तर अशी ती दिशा असायची। तर आरपार असं तुम्हाला दरवाजा पण दिसत असे, आतमध्ये तोफ म्हणजे पलीकडल्या बाजूला मारा करण्यासाठी असायची। पहिल्यांदा आला माणूस ना, इथले हॉटेल आणि इथली जी पब्लिक आहे जत्रा बघून थोडासा गोंधळून जातो, त्याच्यामुळे आपण किल्ला बघायला आलो आणि आपल्याला काय दिसतोय, तर असा एक प्रश्न निर्माण होतो। पण ना इथे आले तुम्हाला किल्ला तुमच्या नजरेतून बघायचे, लोकांच्या नजरेतून नाही बघायचे। तर बऱ्याच वास्तू आहेत, जसं की आता माझ्या पाट्यामध्ये बघताय पाण्याचं टाकं आहे, आणि पाण्याच्या टाक्यावरती वरती मंदिर पण आहे। ही बाहेरची बाजू जरी नंतर बांधली तर जुन्या पायऱ्या दिसतात आपल्याला तिथून, त्याचं थोडंसं बांधकाम आहे। पण हे जे पूर्ण आहे ना कातळात खोदलेलं राहू दे, हे काय, आणि पाण्याचं रक्षण करण्यासाठी येथील मावळ्यांचं रक्षण करण्यासाठी इथं मंदिर, हनुमानाचं मंदिर। वरती बरंच सामान जे हॉटेलमध्ये वगैरे वापरतात, तर त्यांचे वर नेण करण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो। 4 वाजत आलेत आता, आता वेळ झाली आता लॅपटॉप उघडून बघायची। तर आता एक 10-15 मिनिट थांबतो इथे, लॉग इन करतो आणि काय आहेत बातमी आपल्या ऑफिसच्या तर बघून घेऊ। तर असा आपला वर्क फ्रॉम होम कंटिन्यू ठेवू आपण। अजिबात नाही, आपला घरची लाईट अगोदरच गेली आहे, प्रश्नच येत नाही। हे बघा, आपला जॉब आपल्या पाठीवरती आहे, ठीक आहे, जोपर्यंत तो पाठीवर आहे तोपर्यंत ही जाणीव आहे की बाबा बघ करत करत करायचं, तर सगळं मॅनेज होऊ शकतं, इट्स म्हणजे सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे। चला, लॉग इन केलं, काम झालं, थोडा वेळ पोटपूजा पण झाली आणि आपल्या भटकंतीला सुरुवात करूयात। चला आता पुढच्या ठिकाणाकडे। पुणे दरवाज्यातून शेवटच्या दरवाज्यातून सरळ जी पुढे वाट येते ना, ती आपल्याला सरळ घेऊन येते ती या ठिकाणी। तर इथे खाली सरळ गेलं तर अमृतेश्वर मंदिर आहे, समोर सरळ गेलं की तानाजी मालुसरे स्मारक आहे, त्यांची समाधी आहे, आणि वरती तर इकडे जे आहे ते टॉवर दिसेल तुम्हाला, तर तिकडे कोंढाणेश्वर मंदिर आहे। पण सध्या आता समाधीच्या समोर आहेत, तर हे जे आहे इथून दरवाजा आहे, इथून आत केलं की समोर जे दिसते तिकडे समाधी आहे, समाधीचं दर्शन। तर सध्या बरंच डेव्हलपमेंट झालेली आहे,
तर पूर्वीची समाधी वेगळ्या प्रकारची होती, फक्त एक स्मारक होते तिथे. तर इथं आपल्याला पाहता येते समाधीच्या बाहेर लावलेलं आहे. तर इथं जे हे जुनं स्मारक आहे, त्यातले काही जुने फोटोही लावलेले तिथे, आणि हे अत्यंत जुनी असलेली समाधी, तर हे स्मारक आहे. तर आता आतमध्ये बघू शकता की खूप जास्त डेव्हलपमेंट झालेली आहे. चला पाहू. तो कोंढाण्याचा रणसंग्राम घडला, तर त्याचे काही प्रसंग चित्र इथं कोरलेले आहेत. समाधीच्या ठिकाणी आत प्रवेश केला ना, तर आपल्याला भिंतीवरती हे सध्या कोरलेलं एक क्षणचित्र आहे आता सध्या. तर इथं जे समोर दिसतं, इथं तानाजी मालुसरे म्हणतात की आधी लगीन कोंढाण्याचं मगच रायबाचं. तर आणि इथं या कोपऱ्याला कोंढाणा चढतानाचं दाखवलेलं आहे, इकडे लढाई होतानाचं दाखवलेलं आहे, आणि या कोपऱ्यात तानाजी मालुसरे ज्यावेळेस धार तिथे पडले होते तर तो क्षण आहे. आणि तानाजी मालुसरे धार तिथे पडल्यानंतर ज्यावेळेस मावळ्यांच्या मनात जो धीर सुटला होता तो परत आणण्यासाठी त्यांना दरडवून सांगत असताना, समाधीच्या बाजूलाच जो कल्याणदराजाकडे रस्ता जातो ना, तर तिथेच अमृतेश्वर मंदिर आहे. तर हे अमृतेश्वर मंदिराचा दरवाजा आणि आतमध्ये मंदिर आहे. अमृतेश्वर मंदिरातून बाहेर आल्यानंतर अगदी उजव्या बाजूला एक रोपट दिसत, वेल आहे. अमृतेश्वर मंदिराच्या बाहेर आला ना, तर उजव्या बाजूला एक वेल आहे, हे बघून मला लहानपणीच आठवण आली. तर याच्यावरती जे हे लागलेत ना फळ, तर हे आम्ही याला शाईचं झाड म्हणायचो. तर यावेळेला ज्याला याला आपण फोडतो ना, तर याच्यातून हे शाई निघते. भारी आहे रे आपण एवढं गैला होती मग आपण हे वाळवायचे ते नाही. अरे दाबून दाबून नाही करत, हे आपोआप वाळल्यावर तसंच होत ते आपोआप वाळल्यावर. हे घरच्या गॅलरी मध्ये लावण्याची दोघांची प्लॅनिंग चालू इथं. हे न दाबता हे दाबून असेल. मंदिराच्या पुढे आलो ना, तर आपल्याला एक मारुती मंदिर आहे. तर याच्यावरती असलेलं की समर्थ रामदास स्वामी स्थापित मारुती मंदिर आहे. तर हे मारुतीचं मंदिर आहे. आणि याच्या बाजूलाच हे जे दिसतं शेड इथे, तर एक पाण्याचं टाक आहे, तर त्याला देव टाक म्हणतात. तर 12 महिने या टाक्याचं पाणी पिण्यासाठी असतो, जे की 12 महिने वापरण्यात येतो प्यायण्यासाठी. हे टाक आहे, असं बकेटने पाणी काढायला लागतं, स्वच्छ नितळ पाणी. आणि ह्या जरा कसं आहे, काय थंडगार आहे. बिसलरीच्या पाण्याला 10-10 गारीत घालतंय. गडावरती पाणी असणं खूप गरजेचं असतं. तर आता तुम्ही बऱ्याच टाके बैठले असतील. आता देव टाक सध्या पिण्यासाठी वापरातला टाका आहे, कारण त्याची निगा राखली जाते, काळजी घेतली जाते. त्या मनात दुसऱ्या टाक्यांची कोणी काळजी घेतली नाही, तर थोडंसं पाणी दूषित झालंय, कारण उपसा कोणीच केलं नाही कित्येक वर्ष झाली, शेकडो वर्ष झाली, आणि काळजी घेणारं पण कोण नाही. पण गडावरती नेहमी पाण्याचे टाके असायचे, कारण गडावरती बऱ्याच लोकांचा राबता असायचा, सैन्यांचा असायचा. बहुधा ज्यावेळेस लढाई वगैरे व्हायची, तर गड 5-5, 6-6 वर्ष लढत राहायचा, त्यावेळेस पाणी आणि अन्नधान्य यांची नितांत गरज असायची, त्यासाठी ही सोय. तर आता आपण आलेलो आहेत कल्याण दरवाज्याच्या जवळ. एक्झॅक्टली आपण कल्याण दरवाज्याच्या वरती आलोय. तर वरती आल्यानंतर आणखी क्लिअर दिसतंय. तर जेव्हा मी गोर म्हटलं होतं ना, तर तो पहिला दरवाजा, आणि हा इकडे जो आहे तो हा महादरवाजा. तर हेच दरवाजा आहे जिथून आपल्याला राजगड किंवा तोरण्याला जायचं असेल ना, तर इथून खाली उतरायचं. आणि या डोंगराच्या पलीकडून जी पलीकडची जी डोंगर रांग दिसते ती कव्हर करत पलीकडे खाली उतरायचं विंजर गावात. विंजर गावातून मग मार्गासनी साखर गुंजवणे करत राजगड
आणि परत राजगडावरच्या संजीवनी माथेरून उतरून आपण पुढे तोरण्याला जातो. हे जे पार्ट आहे मागे दिसतंय ना, तर हा झुंजार उरुज आणि हीच जी सोंड आहे, जी डोंगर रंग आहे, तीच आपल्याला राजगडला घेऊन जाते. तर असं चालत जायचं, तिथून त्या डोंगर रंगीच्या खाली उतरायचं विंजरगाव, विंजरगावातून मार्गासनी साखर गुंजवणे करत राजगड. टॉवर जे दूर दूरून सिंहगडाची ओळख करून देत आहे, पण त्याचसोबत सिंहगडाची शोभा पण घालवतोय. तर माहित नाही काय गरज होती, पण ते आहे तर आहे. आता समाधीच्या बाजूने उजव्या हाताला जो रस्ता जातो तर ते येतं आपल्याला कोंढाणेश्वर मंदिर. तर कोंढाणा गड हा या देवतेच्या नावावरून ते गडाला नाव पडलेलं. तर थोडीशी माहिती आहे ते, आणि हे आहे कोंढाणेश्वर मंदिर. आतमध्ये शिवलिंग आहे गाभाऱ्यात, आणि सांगतात की हेमाडपंती असं या मंदिराची बांधकाम रचना आहे. तर समोरच असं हे दीपमाळ असावी किंवा कापूरस्तंभ आहे समोर. मंदिराच्या उजव्या बाजूने जी वाट जाते त्याच्याने सरळ पुढे आलं ना तर हा बोट लागेल. तर बोटच्या बाजूने जी वाट सरळ जाते ती छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीकडे घेऊन जाते. कधीच चुकवलेलं नाही स्थान, कारण की तिकडून फिरून येताना इथंच लागते. हे मंदिर कधी बघितलं कोंढाणेश्वर, आणि मागच्या ट्रेकला मी तिकडे गेलते पलीकडे. आपण नेहमी सरळ येतो ना तिकडे नाही. समाधीपासून पुढे आलो ना आपण तर तटबंदीला लागूनच आलो ना. तर इथे एक तोफ आहे, जवळपास एक 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. तर आता त्या तोफेला तोफगाडा पण बसवलेला आहे. तर मोरदरीची तोफ असं या तोफेला म्हटलं जात. तर मोरदरी गावात सापडलेली ही मोरदरीची तोफ. तर ऑफिसच्या कामकाजाला दांडी मारत थोडासा वेळ ट्रेकला देत, थोडासा वेळ ऑफिसला देत आपण आजचा असा हा ट्रेकचा अनुभव घेत आहोत. तर आज जवळपास पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करून झालाय. तर आता परतीचा प्रवास चालू झालाय. तर अगदी तटबंदीच्या शेजारून मी परत जातोय. तर पाहूयात मित्रांनो, अशा प्रकारे आता झालंय एक्सप्लोरेशन. ट्रेक आपला कम्प्लीट झालाय, आता उतरायला स्टार्ट केलोय. अंधार पडत आलाय त्याच्यामुळे आपल्याला खाली जाऊन ट्रेकची सांगता करण्यापेक्षा आपण इथंच करतो. तर आजच्या ट्रेकला आपल्यासोबत दोन खूप महत्वाचे व्यक्ती आहेत. तर संतोष आणि दुसरे आहेत आपल्यासोबत स्नेहकवी. या कवयित्री आहेत, लेखिका आहेत, आणि तसेच प्राध्यापक पण आहेत. तर हे दोन अति महत्वाचे व्यक्ती आपल्यासोबत होते. त्यांच्यासोबतचा आजचा ट्रेक अगदी सुखदरित्या झाला. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आवडलं शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आवडलं शेअर करा, कमेंट करा, आणि आवडलं तरच बरं का सबस्क्राईब करा. असंच आवडलं बळजबरीने बिलकुल सबस्क्राईब करायचं ना मी सांगते. अगदीच अगदी बरोबर बरोबर. चला थँक्यू.